भाई डॉक्टरांनी मला लई चांगलं चांगलं खायला लावले, नेमकं कुठं काय शोधावं तेच काही कळत नाही। असणं कसं तरी चोहायला लागले मला, हे पण झोपलेत आणि ते अजून कसे येणार। नुसतं बघून बघूनच पोट भरावं लागतंय। आहो आहो, उठतच नाही बाई हे माणूस। आत्या कसं येणार, बराच टायमिंग झालाय, बघूनच पोट भरावं लागते का काय काय कळत नाही मला। कसलं भारी भारी कुत्र्याला भाकर टाकले की नाही काय? अगो बाई अजून तर बसलेली, काय ग अजून बसलेली छे बाई, सरक जरा उशीक तिकडे। पण इथं बस की आत्या, अगं सरक नऊ शिक तिकडे तरी हो पलिक, काय तुला उठव ना काय? मला लय डोकं ते दुखायला लागलं। दुखन बाई बाई मी घालायला होत बसत, ते डोकं दुखत आहे तुला होते तर बाई का मी खाली गेलं काही? आता तिथं कुठं बसता, इकडे बसा, तुमच्या वजनानं जायचं ते खाली। बाया तसं झालं बाई ते गमेलच, तर ते पुढेच आत गेले बाया आणि सी उठ बसा ना एकादशी जीवाला। पण मी काय म्हणते ती जाऊन दे ते घामेला मरू दे तिकडे। बघ आता काय ऍक्टिंग करते बाई, फार एवढं वाकडं तिकडे तोंड कर, काय होते काय तुला? माझं पोटात दुखत पोटाला। तुम्हाला माहिती नाही का आत्या, नवीन असल्यासारखंच करता बाई तुम्ही पण। अगं मग आणि आत्ता तर कशात ना काय लगेच झालं का उसरू दुखत आहे, मग काय करू मी, काय मुद्दाम करते का? सकाळ करून किती वेळा खाल्लंय? आलं का माझ्या खाण्यावरती? बरोबर आहे, तुम्ही नुसतं माझ्या खाण्यावर लक्ष द्या, माझ्या आईने पाठवून दिलंय, तुम्ही नाही देत। काय बोल, ती आईने दिलंय छटक बरं आणून, माझ्या आईने दिलं, माझ्या आईने दिलं, सारा 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 गावाला सांगत सुटली, माझ्या आईने खायला दिलं। तिला माहिती मला किती खायला लागत तेव्हा, ती पैशावाली ती आई। राहू द्या, हाय गरीबाची खायला नाही दाना हवालदार म्हणा। तुम्हाला काय करायचंय, तुमच्या घरात आहे का बघा आधी? माझ्या घरात आहेच म्हणून बोलते मी, दिला असं सुनाला करून काहीतरी चांगलं। अगं बाया खाऊन पिऊन एक अशी चोराच्या उलट्या बोंबा, दोघांनी जमुंगेस तुमच्या दारात आहे, खायला तर काही गोड नाही घरात। उगच मुंगे आले का मग, की थोबाड कर बन पाणी आण मला। आत्या किती उकट कट करता, आले आले मी किती वाट बघितली बरं तुमची यायची। आता बाया काय बाया गुन्हाची का ग एवढी वाट बघितली तू माझी? ते आपलं जे खालचं वावर आहे का, ते नाही का ते तात्यावर राहत्या त्यांच्या पलीकडून। मग काय त्या वावरात आता आले? तिथं बघा ते मोठं चिचस झाड आहे, त्या चिचला चिचा आल्यात का? हा लागल्यात का ग? मला त्याच्या दोन तीन चिंचा आणून द्या ना। अहो काय तुला लाज वाटते का मला चिंचा आणायला हवी, ती जगाच्या वेगळी तूच गरोदर राहिली। मग कोणाला सांगू का, बाहेरच्या लोकांना सांगू का मला चिंचा आणून द्या? अगं काय कौतुक करते गरोदरपणाच। बरं जाऊ द्या, चिचा नाही तर बोर तरी आणा। त्या टंगड्या मोडल्यात का काय, जावा तारा तारा न्यावा घेऊन। अहो दुखत आहे माझं, थोडं तरी जाणून घ्या, तुमच्या लेकीला असंच केलं असतं का? अगं माई लेख नाही अशी दना दना काम करीत अजून माहिती, म्हणून भोगल्यावानी झाली। हा काय म्हणली? म्हणूनच नाही का त्या इकडे येत नाही ना, त्या तिकडे थांबतात। ती नाही तुझ्या सारखं असं कौतुक करीत, ती आईवर गेलेली आहे दिसतंय, ते दाना दाना खायचं सणा सणा राहायचं, म्हणूनच तुमच्या वजनाने घामेला आतमध्ये गेली। आता गेलं तर जाऊन तुझ्या बापा नाही दिलं? माझ्या बापाव काय जायची गरज आहे? माझ्या बापाव काय जायचं ना आमक्याव काय जायचं? काय चिंतन ते आणून ते सांगा, बाकीचं सोडा। ए तू नोकर नाही याच लागले गण कौतुक करायला जगाच्या वेगळे, आणि तू ते डबड्यात हात घालीत आहे का ग? तू फोन तू फोन घेता नाही तुला दुखत का वय ग? फोन घेता नाही दुखत तुझं? नका बाई माऊ कटकट घालू, मला डॉक्टरांनी येतले नियम दिलेले। तुला नियम दिले तो कोणता डॉक्टर होता का असतो तुला नियम देणार? मला काय करायचंय, मला कोणाला करायचंय? डॉक्टरांनी आजूबाजूला एकदम शांतता ठेवायची, असं कोणत्याही भंगार लोकांच्या आवरात नाही राहायचं। मी तुला भंगार वाटते काय म्हणून मी गरोदर असं असं सांगतो का कोणतं त्यो? डॉक्टरांनी सांगितलं जिथं शांतता असेल ना तिथंच राहायचं आणि चांगल्या गोष्टी पाहायच्या, जेणेकरून नजरेस चांगल्या गोष्टी पडल्या ना की लेकरू पण कसं चांगलं होतं। पण माझ्या आजूबाजूला डॉक्टरला कोणी सांगा, सगळं नाही का घाणच घाणे। ए शांततावाले सांगा मी माझ्या नवऱ्याला बरं का, तुम्ही नका शांत पण काय तुझ्या नवऱ्याला काय सांग, खाईन का काय तो मला? तुला लय शांतता लागते ना, वरच्या मळ्यात व्हायचं डोंगराव तिथं राहायचं शांततावाली। एक काम करते माझ्या नवऱ्याला सांगते आणि डायरेक्ट डोंगरावरती नवीन घर बांधायला हवी, घर काय आला कोपटा बांधायचं राहायचं तिथं घरंदार काही बांधी पंचीचा बोर तर दे ना, ते माझं हाऊस तर पूर्वी ना तुमच्यासारखं ना कटकट। हा
केलाय तुला पुढे मी तुमच्या नादी लागते ह्याच्यातच बघून मन भरून घेते. अगं काय स्वंग करीती काय ढोंग करीती आणि काय नाटक दाखवती. मी गरोदर मी गरोदर मी गरोदर आम्ही काय राहिलोच नाही गरोदर. आम्हाला पोरच झाले नाही. कसे झाले काय म्हणली भगुल्यावानी खायला घातले त्यांना तुम्ही. माहितच असे दष्टपुष्ट असे काय कौतुक सारखं. मग हे दुखत आणि माहिती दुखत आमच्या काळात होत असे नाटकन असे डॉक्टर आम्हाला आणायचे होते. दोन दोन किलोमीटर वरून चार चार हांडे बोखंडे आणावं लागत होते पाण्याचे. काय म्हणले थोबाड बाई. काय नाही म्हणलं तुम्ही भरपूर खायला घातले माहिती आम्हाला. तुम्ही मला देणार का नाही चिचाणू का माग भुलभुल लावली. हा तुम्ही नौकर आहे काय रे तुमची बडबड बडबड. हा बडबड काय वाई ना बस आले आले तुम्ही आले तुम्ही काय रे डोक्याला शीन चांगलं. नाही नाही तुम्हाला काय माहिती काय झाले. काय झाले कौतुके इला बोर इला चिचा इला अजून काही का आणून दे. आता रानातून आल्या मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं आपल्या खालच्या रानाकडे चिचा आहेत का म्हणले आहेत आणून दे मला. काय चुकलं बरं माझं. तुम्ही नौकर आहे देईल आणून चिचा बोर दुनियादारी दे. दुनियाच्या आखरीत गरोदर राहिली गेलीच होती खाली तर द्यायचं ना आणून. तू तसंच रे बायकोचा बैल झालाय मला म्हणतो काय आरून द्या. कमीत कमी बोर तरी द्या मला खाऊ वाटलं. मग जावा ना ताडा ताडा मग कशी सांगितलं तुला लय खाऊ वाटत. आता ह्या अवस्थेत खाल्लाय काय. अग बाय ह्या अवस्थेत मग. अरे आम्हाला तर दोन दोन चार चार झाले नऊ नऊ महिन्यापर्यंत आम्ही राब राब राबत होतो लोकांच्या वावरांनी. जमाना कोणता होता. आताचा जमाना कोणता आहे. जमाना असं नाही काय बाया बदलल्या काय जमान्यात. काय खाणं पिणं बदललंय. आता त्यांना काजून बदाम फ्रुटन खुरटन काय नाही तुम्हाला तर ग मग पोराची बुद्धी अशी होती ते डॉक्टर सांगत तिथं बसून देतो खंडून चांगलं. तू म्हणली म्हणून झाले ना सगळं. तुमच्याच लय काय चालली होती. राहू दे एखादं राहू दे एखादं वर्षाचा आज झालेलं बरं असते वर्षाचा आज झालेलं बरं असते. मला माळ्या माळ्यावरती सगळेजण बोलत आहेत माळ्यात सगळ्यांना लेकरू झाले. मला काय माहिती एवढे तो नखरे असते म्हणून. तुमच्यासाठी लागत होता भाऊ पाहिलंय अगोदर एवढं कौतुक झालं नातो झालं काय कौतुक आहे. मग ते तुमचंच आहे लोकांच्या बायका बघ कसं कौतुक करीत. काय कौतुक करते पार्टी आली ती डिलिव्हरीला जमलं सगळं. काय जमलं बरोबर आणून देत होती तिला. अरे पण असं कौतुक नव्हतं दाना दाना काम करत होती तिच्या तिथं नव्या महिन्यात आली होती. आम्हाला नका सांगू कधी आली ती मला सांगितलं यांनी. काय सांगितलंय तुला लागलं शहाणपणा करायला. तू लागलं तिची बाजू घेऊन बोलतो का. तिची बाजू नाही मला एवढं कळत एक जशी ना तशी सुनबी वागव. आणि मग काय वागवलं तिला नाटक करतो दोन तीन महिने आऊ झालं ते आऊ झालं मला हे दे मला ते मला डॉक्टर असं म्हणलं तू का बस. ऐक आपण डॉक्टर कडे गेलो तो तुम्ही माझ्या सोबत होते का नाही. डॉक्टर काय म्हणले माझ्या आजूबाजूला सगळा परिसर शांत पाहिजे. मग हे काय याय सुशांत आपल्या पोराचं नाव ठेवायचंय. आहे म्हणायला म्हणून. अगो बाया पोराचं नाव ठेवलं पोरीचं काय ठेवणार आहे. तिचं ठेवा मी शांती. नाही नाही आमचे वर्ष वर्षाचे कार्टे होत होते कोणी गोट्या कोणी चिमट्या कोणी पिंट्या म्हणायचं. तुमचं तर व्हायचं अगोदरच नाव ठरवले पोरगी पोरग तुम्हाला माहितीये काय होणार. जमाना बदललाय काही हो आमच्यासाठी बाद झाले एकच मरायला सतरा पंधरा. नाही नाही मरायच्या अगोदर खड्डे खांदायचे असं आहे. तुम्हीच खड्डे खांदायला लागले आत्या. मी फक्त तुम्हाला चिंचन बोर मागितलं होतं बाकी काय मागितलंय हो. चिंता मला दह्यान मला ताकान हे काय नाटक तुझे. नारळाचं पाणी छान मला फ्रुटच दे. नारळाचं पाणी पिलं पोरग गोर होत असं डॉक्टर म्हणला. काय मी छोऊ दे काय नाटक. मला दही दे तूप दे लोणी दे नारळ दे फ्रुट दे. काय नारळ पाणी पाहिजे का तुला. अगं नारळ पाणी पिलं पोरग गोर होते असं डॉक्टर म्हणलाय. ए माये नातू ना काळा मी छोऊ दे. होते ना काळा मीच. मग पुन्हा म्हण आपल्या आवट्याचं खानदानच नाही याच्यावर गेलाच नाही बापावर गेलाच नाही याच्यावर गेलाच नाही लागला सांगायला तो कसं बोंबल मग शंका घ्यायचं काय कारण आहे. अरे त्याचा काय संबंध असतो गोर बिर याला खायला याला वाटतं मी हे खाऊ का ते खाऊ त्याच्या नावा खाली खाण्यावर जात सारखे. आता चांगलं नाही लेकरू झालं का दुसऱ्यांची लेकर घेत बसते आणि लोकांना नावं सांगत बसते. माही सून अशी माही सून तशी कशाला महाभारत झाला असत ग. ए तू का पे तू नाही नाही तू तर फार बैल झालाय तिचा जे म्हणत हाला मान डॉक्टर म्हणला असं हा आई आई डॉक्टर तसंच म्हणला. आता पुढच्या वेळेस तुम्ही चला माझ्यासोबत डॉक्टरांकडे बघा. डॉक्टर आमचा डॉक्टर होते का आम्ही मेलो काय गेलं का तोंड असून लागले सांगले डॉक्टरच. आमच्याच का डॉक्टर होते काय ह्याव झालं त्याव झालं. तुमच्या डॉक्टर काय संपाव गेलते का कुठं. ए तू नको सांगू डॉक्टर नव्हते तरी आम्ही काय मेलो काय तीन तीन काढून. कोण सांगतो तीन तीन काढायला.
लागला कौतुक करायला तू पण डॉक्टर असं म्हणतो आई डॉक्टर तसं म्हणतो तू तर जाणार पाका बैल काही फरक आहे का नाही नाही तुला दोन शिंग आलेत का मला चार आलेत नाही तू बाई मी बाई आहे का नाही चल काय तुला मी बोर चारी तू चल हा बोर चारी तो हे झाला येडा हा खबर दो नाही तर मर तिकडं काय बाई बाई कुठं बैल झालाय बोर तर बोर दुन्याच्या आखरीत मला आवळे दे मला आमक दे आम्ही जस काय आया झालोच नाही जगातल्या बाया काय सगळ्या वांजच्यात आणि इज व्हायला लागली गरोदर काय शेजारीची सुनबाई काम करी ती 8 महिना चालू आहे तरी हिला 2-3 महिन्याने झाले तिचं गण कौतुक चालू डॉक्टर असं म्हणतो डॉक्टर तसं म्हणतो हा काय नाटकी तिला वाटतं येईन ती मला खायला च्यावा गरोदराच्या नावाखाली खाती म्हशीवाने बसती नाटक तर किती तिचे आणि तो तसंच आहे मी याला मुर्दा